नमस्कार, मी कल्याणी वाघ स्वागत करते तुमचे VKB डिजिटल विशेष मध्ये। महाराष्ट्रातील सत्तेचं राजकारण काही वर्षापासून चांगलेच गाजताना दिसत आहे। अशा ह्या राजकारणात सत्ता मिळवणे आणि गमावणे हा क्रम दिसून आला, परंतु राज्यातील कामकाज सुरळीत चालण्यासाठी राज्यातील सरकार स्थिर असणे आवश्यक असते। परंतु महाराष्ट्रातील स्थिर सरकारमागे राज्यपालाची भूमिका अतिशय घातक होती। सत्ता संघर्ष प्रकरणात तत्कालीन राज्यपालांनी घेतलेली भूमिका ही लोकशाहीसाठी अत्यंत निराशाजनक होती। सरकार पडेल असे कृत्य राज्यपालांनी करायलाच नको होते, असे खडे बोल सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सुनावणी दरम्यान सुनावले। घटनापीठासमोर राज्यपालांतर्फे महाधिवक्ता ॲडव्होकेट तुषार मेहता युक्तिवाद करत आहेत। तुषार मेहता यांच्यावर प्रश्नाची सरबत्ती करत राज्यपालांनी सत्ता संघर्ष प्रकरणात घेतलेल्या भूमिकेमुळे आम्ही अत्यंत निराश आहोत, असे स्पष्ट मत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी व्यक्त केले। काय पाहून बहुमत चाचणी बोलवली? तसेच नेमकी कोणती घटना घडली ज्यांच्यामुळे राज्यपालांनी ठाकरेला बहुमत चाचणीचे आदेश दिले, असा सवाल सरन्यायाधीश यांनी केला। त्यावर शिवसेनेच्या 34 बंडखोर आमदारांनी राज्यपालांना पत्र लिहिले होते, असे उत्तर ॲडव्होकेट तुषार मेहता यांनी दिले। त्यावर बंडखोर आमदारांनी केवळ गटनेता आणि प्रतोद नियुक्तीसाठी पत्र दिले होते, त्यामुळे हे पत्र बहुमत चाचणीसाठी पुरेसे नव्हते। तरीही राज्यपालांनी तसे गृहीत धरून बहुमत चाचणीचे आदेश दिले, असे सरन्यायाधीश यांनी सुनावले। घटनेमुळे महाराष्ट्राची बदनामी। राज्यपालांनी बहुमत चाचणीचा आदेश दिल्याने सरकार कोसळण्यास मदत झाली। एकदा सरकार स्थापन झाल्यावर राज्यात स्थिर सरकार असावे अशी भूमिका घेणे हे राज्यपालांचे कर्तव्य आहे। कारण सरकार स्थिर असेल तरच आपण सत्ताधाऱ्यांना विविध कामांसाठी जबाबदार धरू शकतो। मात्र महाराष्ट्रात तसे झाले नाही। राज्यात जे काही झाले ते अत्यंत चुकीचे होते। महाराष्ट्र हे अतिशय सुसंस्कृत राज्य म्हणून ओळखले जाते, मात्र अशा घटनांमुळे राज्याबद्दल अतिशय अयोग्य पद्धतीचे बोलले गेले, असे सरन्यायाधीश म्हणाले। अशाच विशेष बातम्यांसह पुन्हा भेटूया। नमस्कार।